पंढरपूर मध्ये आंबर आणि गुंड पाटील बंधू निर्मित सागर डेव्हलपर्स घेऊन येत आहेत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प, तुमच्या स्वप्नातील हक्काचे घर, जिथे लवकरच नगरपालिकेचा डीपी रोड उपलब्ध होणार आहे। याशिवाय 40 फूट कॉन्क्रीट रोड, अंडरग्राउंड ड्रेनेज, डीमार्ट पासून हकेच्या अंतरावर कंपाउंड युक्त क्षेत्र, स्ट्रीट लाईटची ही सोय, स्वतंत्र पाणी कनेक्शन, तसेच बगीचा, ओपन जिम आणि वॉकिंग ट्रॅक अशा नानाविध सुविधांनी युक्त पत्ता चंद्रछाया पार्क, चंद्रभागा बस स्थानकासमोर, जुना अकलूज बायपास रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलवरील पीव्हीआर म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। एकनाथ शिंदे यांच्या सरकारने तुकाराम मुंढे यांना आरोग्य सेवा व संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियानाची जबाबदारी दिली। तुकाराम मुंढे यांच्याकडे या विभागाची जबाबदारी आल्यानंतर त्यांनी राज्याच्या विविध भागात दौरे केले होते। मुंढे यांनी त्यांच्या शैलीत या विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला होता। तुकाराम मुंढे यांच्या या आक्रमक शैलीमुळे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी बदलीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आणि तुकाराम मुंढेंना 29 नोव्हेंबरला त्यांच्या या पदावरून कार्यमुक्त होण्याचे आदेश देण्यात आले। या बदली विरोधात नागरिक आता मैदानात उतरले आहेत। नागरिकांनी तुकाराम मुंढे यांची बदली रद्द व्हावी म्हणून ऑनलाइन पिटिशन नोंदवली आहे, त्याला नागरिकांकडून प्रतिसाद मिळत आहे। अंबरनाथ नागरिक मंचच्या वतीने सामान्य नागरिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तानाजी सावंत यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे। तानाजी सावंत यांनी त्यांच्या पदाचा दुरुपयोग केला आहे। सावंतांनी एका लॉबीसाठी सामान्य नागरिकांचं आयुष्य संकटात टाकल्याचं नागरिकांनी म्हटलं आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील पीव्हीआर म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।